अदानी समूहाने अखेर आपला 20,000 कोटींचा एफपीओ रद्द केलाय. गुंतवणूकदारांना मात्र त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. अदानी एंटरप्राइजेसच्या संचालक मंडळाची बुधवारी बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आलाय. कंपनीच्या सदस्यांच्या हितासाठी एफपीओ बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं अदानी समूहाने म्हटलंय. हसन मुश्रीफ यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीनं धाट टाकली आणि 24 तासांनंतरही जिल्हा बँकेमध्ये अजूनही ईडीची चौकशी सुरूच आहे. सलग दुसऱ्या दिवशी ईडीचे अधिकारी जिल्हा बँकेत दाखल झालेले आहेत. काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांच्या घरावर, त्यांच्या निकटवर्तीयांवर तसंच जावई यांच्या घरावर ईडीनं धाट टाकली होती. बीडमध्ये 52 शिक्षकांच्या निलंबनानंतर आता इतर 26 शिक्षकांना निलंबित करण्यात आले. बदली होऊ नये आणि त्याच शाळेमध्ये नोकरी राहावी म्हणून बीड जिल्ह्यातल्या या शिक्षकांनी दिव्यांग असल्याचं खोटं प्रमाणपत्र जोडलं होतं आणि जिल्हाभरातल्या निलंबित शिक्षकांचा आकडा आता 78. अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनंदी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनंदी डी प्लस. शिक्षक भरतीतला गोंधळ अजूनही कायम आहे. आता एकाच वेळी दोन परीक्षा आल्यात, त्यामुळे उमेदवारांसमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेकडून 22 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत परीक्षा होणार आहे आणि त्याचवेळी 21 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान देशपातळीवर केंद्रीय विद्यालयासाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. तेव्हा अनेकांची संधी हुकण्याची भीती आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.